subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. आजपासून सर्वत्र सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही बेलापूर येथील श्री गोवर्धनी माता मंदिर संस्थेतर्फे मोठ्या उत्साहात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आमदार वंदा म्हात्रे कुटुंबियांनी यावेळी घटस्थापना करून देवीची मनोभावे पूजा व आरती केली. यावेळी सिडको एमडी संजय मुखर्जी यांच्या पत्नी नैना मुखर्जी, पिल्ले ग्रुपच्या पब्लिक रिलेशन्स अँड कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे डिरेक्टर डॉक्टर निवेदा श्रेयांस यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकट लवकरात लवकर संपून पुन्हा एकदा सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य व आनंद बहरू देशी प्रार्थना यावेळी उपस्थितांनी केली. खूप आज आनंदाचा दिवस आहे सगळ्या नागरिकांचा, सर्व लोकांचा. महाराष्ट्र शासनाने एक चांगला निर्णय घेतला की नवरात्रीमध्ये जी महिलांची आस्था असते, आदी शक्ती, आदी माया, आणि तिची पूजा भक्तिभाव करता यावं, त्यासाठी सरकारने मंदिरं जी आज उघडी केलेली आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देते. हे गोवर्धनी मातेचं मंदिर पेशवेकालीन फार पुरातन आहे. इथल्या आजूबाजू परिसरातील ठाणा, रायगड, मुंबई इथून सर्व भाविक येतात. ही नवसाला पावणारी देवी आहे आणि खरोखरच आज या पूजेचा आनंद मिळाला 1.5 वर्षांनी, तो खरोखरच आनंद गगनात मावेन असा झालेला आहे. मी सर्वांना एकच आवाहन करीन की सर्वांनी मास्क लावा, सोशल डिस्टन्स पाळा आणि मंदिरात जास्तीत जास्त गर्दी करू नका. जर आपण सरकारने दिलेले आदेश जर पाळले तर तिसरी लाट येण्याची शक्यता अजिबात राहणार नाही. जर आपल्याला तिसरी लाट नको असेल, शाळा कॉलेज बंद नको असतील, सर्व व्यवहार आर्थिक व्यवहार सुरू करण्याचे असतील, तर आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे, कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. दर्शन आपण करूच, पण दर्शनाबरोबर आपलं कुटुंब पण सुरक्षित राहिलं पाहिजे असं मी आज सगळ्या जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे. मुझे तो बहुत अच्छा लग रहा है. हम लोग बेंगॉलीज हैं, मूलतः कलकत्ता से हैं,
सर, नागपुर से हम लोगों के लिए दुर्गा पूजा नवरात्रि बहुत मायने रखता है, बहुत इम्पोर्टेंस रखता है। तो हम लोग तो इस दुर्गा देवी की पूजा हमारे लिए बहुत मेन पूजा है, और दो साल बाद हम लोग मंदिर आ पा रहे हैं, देवी के दर्शन कर पा रहे हैं, हमारे लिए बहुत बड़ी बात है। हम लोग मानते हैं कि दुर्गा पूजा के टाइम माँ दुर्गा अपने मायके आती है। हम लोग ये दो साल बाद ऐसा फील कर रहे हैं कि माँ के दर्शन हो रहे हैं, बहुत अच्छा लग रहा है। देवी से सबसे पहले ये मांगे कि ये कोरोना जैसा रोग और कभी ना हो, और सब लोग शांति से, खुशी से, स्वस्थ रहे। ये सबसे स्वस्थ तन मन स्वस्थ है तो सब कुछ ठीक है, सब कुछ आगे चल सकता है। तो सबके लिए स्वस्थ शरीर, स्वस्थ मन, ये सबसे ज़्यादा ज़रूरी है, यही मांगा। मंदिर तो अपना मानना है, अपने को अपना रीति रिवाज के हिसाब से वो रहता है, पर हम लोग को कोविड प्रोटोकॉल मानते हुए ये सब करना है। अगर हम चाहें कि मंदिर खुले रहे, देवी देवताओं के दर्शन होते रहे, तो हमें कोविड प्रोटोकॉल थोड़े टाइम तक फॉलो करना पड़ेगा। ये हमारे लिए अच्छा है, और हमारे ये विषाणु और ना फैले, और सबके हेल्थ के लिए अच्छा हो, और हमें ये लॉकडाउन जैसे सिचुएशन और ना देखना पड़े, उसके लिए हम चाहेंगे कि सब लोग आए, दर्शन करें, पर अपना नियम माने, अपना प्रोटोकॉल माने, सरकार के साथ सहयोग करें, जो इतने कोविड वॉरियर जो अपने दिन रात लगे हुए हैं उनके साथ अपना सहयोग दिखाए। सबको अपना दर्शन मिलेगा, पर थोड़ा पेशेंस रख के। खूपच बरं वाटतंय अक्षरशः, म्हणजे द थिंग विच वी वॉज वेटिंग फॉर 2 इयर्स, इथे आल्यावरती एकदम आनंद आणि असं वातावरण खूप दिवसापासून आम्ही मिस करत होतो, जे मंदिराचं वातावरण आहे सुख शांतीचं आणि जे प्रेफुल नेचर आहे ते आम्ही खरंच मिस करत होतो 2 वर्षापासून। आणि आज मी इथे आल्यापासून मला असं वाटतं की मी कुठे दुसऱ्या जगात आली, एवढी शांती आणि एवढं पीस आहे। सो आय थिंक इट्स अ व्हेरी गुड मूव की आपण सगळे टेम्पल्स उघडत आहोत, आणि आज पहिला दिवस आहे नवरात्रीचा, देवीचा पहिला दिवस आहे, आणि इट्स अ व्हेरी गुड डे टू ओपन द टेम्पल्स, इट्स अ व्हेरी लकी डे टू ओपन द टेम्पल्स। सो आय विश की हे असेच दिवस सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धीचे राहावेत, आणि ऑल ओवर द वर्ल्ड लेट इट बी हॅपीनेस अँड पीस। आणि हे मंदिर जे आहे, गोवर्धनी माता मंदिर जे नवी मुंबईत आहे, मंदाताई म्हात्रे यांनी यांच्या पूर्ण एफर्ट्सनी बनवलेले आहेत, त्या स्वतः एक कालीमाताचं रूपच आहेत, तर त्यांनी स्वतः येऊन एक मंदिर देवी मातेचं बांधलं आहे, खूप सुंदर बांधलं आहे, आणि इथे येऊन खरंच बरं वाटतं आहे। आणि आय विश ऑल ऑफ यू अ व्हेरी हॅपी नवरात्री, आणि विश यू ऑल द बेस्ट। थँक्यू। जर्नलिस्ट अलबाज साठी, सुशिता पुरांचा रिपोर्ट, आवाज टुडे, बेलापूर। Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.